निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. तब्बल 8 दिवसांपासून प्रचाराच्या फैरी सुरू झाल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षांचे नेते येत आहेत, आपापलं म्हणणं मांडताहेत. आणि पक्षांचा प्रचार चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा ऊत आलेला आहे. कित्येक ठिकाणी मी जेव्हा उमेदवारांना विचारते वेगवेगळ्या भागात की वातावरण कसं आहे, तेव्हा ते सांगतात ते वातावरण फार चांगलं आहे, पण पैसे फार ओतोय समोरचा माणूस. आणि मला प्रश्न पडतो की यांच्याकडे एवढे पैसे आलेत कुठून. म्हणजे उदाहरणार्थ ते संभाजीनगरला एक वाचाळ बदमाश उभा राहिलेला आहे, तर त्याची साधारणतः 2019 जी प्रॉपर्टी होती ती 3.5 कोटी प्रॉपर्टी होती निवडणूक आयोगाकडे ऑन रेकॉर्ड. आत्ता 2024 त्याने फॉर्म भरला आणि त्याची ऑन रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे प्रॉपर्टी 55.5 कोटी आहे. तर 5 वर्षात असं काय दिवे लावले, 5 वर्षात असं नेमकं काय केलं बाबा की त्याची प्रॉपर्टी एकदम 10 कोटीने वाढली, हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे. म्हणजे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा, इतका पैसा, मगाशी जे काहीतरी 3000 कोटी 4000 कोटी, तर 4000 कोटीला किती शून्य लागते तर आपल्याला कळत पण नाही. एवढा पैसा आहे यांच्याजवळ, तो काय म्हणजे आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचं विषय लय हार्ड आहे ना, आप्पाकडं खोक्यांनी कार्ड आहे, 50 खोक्याचा जोर आहे सगळं. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडं 50 खोक्यांनी कार्ड आहे. आप्पाला आप्पाला घरात काय, आप्पाला मतदारसंघात नाही मान आहे, पण तरी बी आप्पाचा एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड. हे किशोर आप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही. बरंच काही 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 बघत होते येताना, काय झालं नेमकं मतदारसंघात, कोण काय बोललो, कोण काय बोललो. मतदारसंघातलं एक कुणाचं तरी भाषण मी ऐकत होते, बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल. मग ते बिचारी रडते, ती बिचारी पाणी पिते, ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते, ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय, असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी. आणि म्हटलं अरे एवढं असं काय दुःख झालंय. तर मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं, आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमच्याकडे बघायला वेळच नव्हता. कशासाठी माया एवढं करायचं, पप्पांना घरी बसं म्हणायचं एवढं कशाला. म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय, का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते, का आमचा कापूस वेचत होते, का आमचं सोयाबीन खुरपून देत होते. पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय पप्पांनी आमच्यासाठी. आमचे पप्पा काय नाटक. अरे 45 दिवसाची माझी लेक होती, सिझरियन झालं होतं माझं सिझर झालं आणि 45 दिवसाचं माझं बाळ होत. आणि मी एका रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते, मला एक इंटरनॅशनलचा पेपर सादर करायचा होता. आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे, जो माझ्या लेकराला बाटलीने दूध पाजत होता. हे कधी सांगितलं नाही पण ते आज ते भाषण ऐकून जरा. माझा वाढदिवस 8 तारखेला होता, तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल. माझं लेकरू घरी होतं आणि मी बाहेर प्रचारात होते. माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये होता, मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होतं. काल माझ्या भावाच्या लेकराचा 2 वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझा प्रचारासाठी माझ्या सोबत आहे. आम्ही हे सांगत बसत नाही, का सांगायचं नाही. लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही, नसेल जमत तर बसा घरात. कुणी काय लग्न चिठ्ठी पाठवली होय तुम्हाला करण्यासाठी, तुम्हाला नाद आहे, तुम्ही करताय, संपला विषय. नाद आहे ना तुम्हाला, तर मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं. तुम्ही आयत्या पिठावर रेगुट्या मारायला बसलात ते सांगत नाही. आर्व तात्यांनी जे उभं केलं होतं, आर्व तात्यांना कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही. आर्व तात्यांचं सगळं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं. त्या आर्व तात्यांच्या निष्कलंक चारित्र्याला डाग लावायचा पाप तुम्ही केलं. तुम्हाला अधिकार काय मिळतो आर्व तात्यांचा फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा. तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये, लायकी पण नाही तुमची. तुम्ही काय सांगता शहाणपण राजे हो. मग ते काहीतरी सांगायला लागले की मला शिंदे साहेब असं झालं तसं झालं. मग शिंदे साहेबांनी कुणासाठी काम केलं, जरा पत्रकारांनी लक्षात घ्यावं. एक साधारणतः 3-4 दिवसापूर्वी कुठतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले
की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं. हलक्यात घेतलं म्हणले उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं, हे मात्र बरोबर आहे त्यांचं. हे वाक्य बरोबर आहे त्यांचं. दादा हो, 2.5 वर्षाचा काळ उद्धव साहेबांना मिळाला. मी तुमच्या स्थानिकच्या